क्रिकेटला नुकताच अलविदा केलेल्या माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा कोटला टेस्ट दरम्यान बीसीसीआयकडून गौरव करण्यात आला. बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकूर यांनी सेहवागला ट्रॉफी देऊन गौरव केला. सेहवागनं केलेल्या भाषणामध्ये त्यानं सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळेचं नाव घेतलं, मात्र धोनीचं नाव काही त्यानं घेतलं नाही. सेहवाग धोनीच्या नेतृत्वाखाली 6 वर्ष खेळलाय. धोनी आणि त्याच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या मीडियामध्ये नेहमीच झळकत असतात. सेहवाग यावेळी आपली आई, पत्नी आणि 2 मुलांसमवेत उपस्थित होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.